पुणे येथील पीक विम्यांचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालयातील काचे दरवाजे कम्प्युटर खुर्च्या याची तोडफोड केली आहे. शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 5 नोव्हेंबरला मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी काळजी करू नका, मला पीक विम्याचं ऑफिस कुठे आहे हे माहिती आहे, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना अप्रत्यक्ष इशाराच दिला होता. याच इशाऱ्याचं रूपांतर आता प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन